शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदान केल्यानंतर जनतेस मतदान करण्याचं आवाहन केलं. मी आवाहन करते की त्यांनी सर्वांनी, कारण लोकशाहीमध्ये नागरिकांचं एक मोठं शस्त्र म्हणजे मतदान आहे, नागरिकांनी खुल्या मनाने आणि मोकळ्या मनाने सगळ्यांनी मतदान करावं आणि सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते, आवाहन करते. आज ऊन आहे आपल्या सोलापूरमध्ये, तर 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, पण तरीसुद्धा नागरिकांनी आज आपण आपला वेळ देऊन मतदान करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी जनतेनं मतदान करण्याचं आवाहन केलं. शाहीचा हा सगळ्यात मोठा महोत्सव सोलापूरमधील अत्यंत चुरशीचं झालेली ही निवडणूक, या चुरशीच्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान देऊन विजयी करावं असं आव्हान अस्मिता विजन परिवाराच्या वतीनं मी करत आहे. मतदानाचा हक्क बजावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानं एक लोकशाही बळकट होते, याच्यावरती नागरिकांचा आणि मतदाराचा विश्वास असायला हवा. यासाठी आज सगळ्यात जास्त मतदारांनी बाहेर पडावा आणि मतदानाचा हक्क बजावा एवढी विनंती पुन्हा एकदा आमच्या परिवारातर्फे अस्मिता विजन मनोरमा परिवार ह्या सगळ्यांच्या वतीनं मी करत आहे. यावेळी पांडुरंग दिड्डी यांच्यासह मतदार उपस्थित होते.